मध्यवर्ती कक्षाच्या गुन्हे शाखेला गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम अग्निशस्त्रे व दारुगोळा असा साठा घेऊन नेरूळ रेल्वे स्थानकानजिक बलजेपुकडे जाणाऱ्या रोडवर येणार होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चंद्रेश पांडे वय वर्ष 24 या इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 2 लोखंडी पिस्टल, 3 गावठी कट्टे, 7 जिवंत काडतुसे, मोबाईल असा एकूण 1,29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करून आरोपीला पोलिसांनी त्वरित अटक केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेतून सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी गुन्ह्याविषयी अधिक माहिती दिली. याच्यात चंद्रेश बंसीधर पांडे नावाचा एक आरोपी आहे, 24 वर्षाचा आहे. तो महावा गाव आहे, यूपीमध्ये महाराजगंज जिल्ह्याचा तो राहणार आहे. त्याबाबत आमचे क्राईम ब्रांचचे कॉन्स्टेबल आहेत, पोलीस नाईक किरण शिवाजी राऊत, त्यांना एक त्याचे बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली होती की हा असा असा एक किसम इथे आहे आणि तो काही कट्टे घेऊन विकायला येणार आहे. त्याबाबत क्राईम ब्रांचचे अधिकारी त्यांनी ट्रॅप सापळा रचला आणि त्या माणसाला आज सकाळी अटक केलेली आहे. त्याच्याकडून आम्हाला 2 लोखंडी पिस्टल, 3 गावठी कट्टे, 7 जीवंत काडतुसे, 1 मोबाईल, 1 बॅग असा एकूण 1,29,000 किमतीचा मुद्देमाल आता हस्तगत झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह शेखर हंपरस यांचा रिपोर्ट.